मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर माडप बोगदा जवळ लक्झरी बस पलटल्याने अपघात झाला आहे. बंगलोरहून मुंबईकडे जाणारी शर्मा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस ही मुंबई लेनवर पलटली. एक्सप्रेस वे वर काही वेळापूर्वी झालेल्या पावसाने ओल्या असलेल्या रोडवर भरधाव बसचे चाक स्लिप झाल्यामुळे हा अपघात झाला. या बसमध्ये 40 प्रवासी होते, त्यापैकी 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून 2 जणांचा त्यात मृत्यू झाला आहे. अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून मुंबई लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्थानिक पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीला रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना MGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक पोलिसांकडून अपघातग्रस्त बस रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम